हा आपला लाईट सकाळचा नाश्ता आहे. आज सोमवार आहे. मी सकाळी उठून सोमवारी साबुदाण्याची खिचडी मला खूप आवडते, त्यासाठी मी तयारी करते. ते ही साबुदाणे आहेत आणि उपासाला तर साबुदाण्याची खिचडी रोज सगळेजण खातात. आणि हे जिरं आहे आणि दोन बटाटे, दोन मिरच्या आणि लाईट शेंगदाणे. हा आपला रुटीन नाश्ता तर नाही बोलू शकत, कधी मॉर्निंगला आपण सकाळ सकाळी घेऊ शकतो हा नाश्ता. ओके, पुढची कृती आपण बघूया. आता मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसमध्ये मी टाकलेला आहे परफेक्ट बटाटे. थोडंसं पाणी टाकून त्याला उकळलं आहे. आता आपण थोडंसं तेल टाकायचं आहे, त्यानंतर आपल्याला केलेली कृती केलेली त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे, थोडीशी मिरची आहे आणि थोडंसे आपले भाजलेले शेंगदाणे आहेत. मस्त सुगंध वास सुटला आहे, कधी खाते असं वाटायला लागलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कृती ठेवली आहे म्हणजे ह्याच्यावरती आपण डिशमध्ये सर्व कसं करायचं ठेवलेलं आहे. हे आपले बटाटे थोडेसे उकडलेले आहेतच, त्यात थोडंसं लाईटली तेल घालणार आहे आणि लाईटली तेल घालणार आहे आणि लाईटली माझं हे घी असतं. हे घी आहे चितळ्यांचं. ओके, पिवर छान सुंदर. तुम्ही बी थोडंसं लाईटली घेऊ शकतात आणि हे हड्डींसाठी खूप छान घी आहे. ओके, आता आपल्या कृतीकडे वळूया. हां हॅलो फ्रेंड, आता आपण थोडंसं तेलामध्ये बटाट्यांना लाईटली फ्राय करतो आहे, कारण की ते उकडलेले आहेतच पण थोडे कच्चे नको वाटायला म्हणून आपण फ्राय करतो आहे. खाण्यासाठी टेस्टी वाटतात आपल्याला बटाटे तळल्यावरती तर. थोडे थोडे झालेले आहेतच आपले बटाटे. त्यानंतर आपण शेंगदाणे कूट टाकणार आहे, मिरची टाकणार आहे आणि लाईटली नमक म्हणजे मीठ बी टाकायचं आहे आपल्याला लाईटली आणि थोडं घी बी भरून टाकायचं आहे. हॅलो फ्रेंड, ह्याच्यामध्ये आपण मिरची टाकली आता आणि स्लो गॅस ठेवायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे जिरं टाकून घ्यायचं आहे. की आपण ह्या कृतीमध्ये तर जिरं टाकलेलंच आहे, त्या कृतीमध्ये आपल्याकडे शेंगदाणे आहेत आणि त्यात थोडीशी मिरची बी आहे आणि त्या मिरच्यांमध्ये थोडंसं जिरं बी आहे. एन्जॉय करून आपल्याला जेवण करायचं म्हणजे नाश्ता करायचा. हा सकाळचा नाश्ता आहे आणि उपासासाठी तर खूपच छान आहे. तुमच्यासाठी आपले झालेले आहेत छानपैकी बटाटे, खरपूस मस्तपैकी तळलेले आहेत. वाटले ना छान वाटते ना, आपले बटाटे झालेले आहेत. आता आपल्या पुढच्या कृतीकडे वळूया. पुढच्या कृतीकडे म्हणजे साबुदाणे. आपल्याला साबुदाणे हळूहळू हळूहळू मिक्स करायचे ह्याच्यामध्ये ह्या कृतीकडे. हे बघा, आपले साबुदाणे मिक्स होतातच ना छानपैकी. छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला साबुदाणे. हॅलो फ्रेंड, आता आपण साबुदाणे आपले झालेले आहेत छानपैकी खरपूस तेलामध्ये, लाईट तेलामध्ये. अजिबात तेल दिसत नाही बघा, काहीच तेल नाही मी टाकले, नॉर्मल टाकले. आता आपल्याला ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. पूर्णपैकी मिक्स करायचं आहे शेंगदाण्याचं कूट. बघा कसं मस्त वाटतंय, बटाटे बी छान शिजलेले आहेत आणि तेल अजिबातच नाही आहे. अजिबात मी त्यात टाकलेलं आहे, नॉर्मल तेल टाकलं आहे आणि बटाटे पहिले तर मी उकडून घेतलेले आहेत. थोडंसं मीठ टाकलेलंच आहे मी आणि खाण्यासाठी तर खूपच छान होणार आहे. आता आपलं झालेलं आहे छानपैकी साबुदाण्याची खिचडी, उपासासाठी बी आणि नाश्त्यासाठी बी सकाळच्या नाश्त्यासाठी. आता मी थोडंसं लाईटली घी टाकते आहे, त्याचं मी तेल जास्त टाकलंच नव्हतं, थोडंसं टाकलं. त्याची साबुदाणे चांगले जरा नरम आणि सॉफ्ट व्हायला पाहिजे जरा. आपले साबुदाणे चांगलेच झाले आहेत रात्री हे भिजत टाकल्यामुळे, पण थोडंसं टाकलं मी घी टाकलं, त्याने अजून टेस्ट बी वाढेल. आता बघा ते मिक्स पूर्ण झालेत आणि पूर्ण व्हाईट वाटतच नाही, ते साबुदाणे परफेक्ट मिक्स झालेत आता ते साबुदाणे. आणि खिचडी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही खूप छानपैकी खिचडी अशी बनवू शकतात घरातली झटपट.
दोन मिनटात तशी मी बनवली आहे. बघा फ्रेंड्स, मस्त खिचडी झालेली आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. आवडली का नाही? छानपैकी खिचडी. बाय. आता फ्रेंड आपल्याला ती सर्व करायची आहे खिचडीला एका भांड्यामध्ये. नाप पाडायचं नाही कुठे, कारण की मी सगळं किचन स्वच्छ केलेलं आहे. हे सर्व केलेली आहे आणि खिचडी तयार झाली आहे खाण्यासाठी आपली. आणि हा चमचा. कशी वाटली खिचडी? आवडली का नाही? जरूर मला हे करा.